कर्तव्यक्ष आणि कर्तबगार कोल्हापूर जिल्ह्याचे तुम्हामा सर्वांचे लाडके पालकमंत्री मान्य सतेश उर्फ बंटी पाटील साहेब यांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं मान्य सतेश उर्फ बंटी पाटील साहेब कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित आजची पहिली सभा या सभेला उपस्थित असणारे या राज्यातील एक ज्येष्ठ नेते महसूल मंत्री सन्मान्य बाळासाहेब थोरात साहेब राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष आणि या राज्यातील एक दुसरे ज्येष्ठ नेते सन्मान्य जयंत पाटील साहेब आमचे सहकारी आणि कोल्हापूरचे शिवसेनेचे संपर्कमंत्री उदय सामंतजी मालोजीराजे छत्रपती सन्माननीय नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेशजी क्षीरसागर आमदार पी एन पाटील साहेब आमदार संग्राम थोपटे जयंत आजगावकरजी विजयरावजी देवणे संजयरावजी पवार आर के पवार साहेब त्याचबरोबर ए वाय पाटील साहेब प्रल्हादजी चव्हाण गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील वी बी पाटील साहेब जयंत हारुबळे शिवाजीराव जाधव बाबूरावजी कदम दिलीप जाधव सचिन चव्हाण सोमनाथ घोडेस्वार मोहन कांबळे त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या जयदा इनामदार सुप्रिया साळोके सरलाताई पाटील सुरेशजी साळोके समोर असलेले महाविकास आघाडी पक्षातील सर्वच जमलेले कार्यकर्ते आणि ज्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेल्या त्या तुम्ही आम्हा सर्वांचं महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जयश्रीताई दोन हजार एक एकोणीसमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या कोल्हापूर शहरातून चंद्रकांत जाधवांना या ठिकाणी विधानसभेत जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली दोन हजार एकोणीसला ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी ही संधी पाच वर्षाकरता चंद्रकांत जाधवांना त्या ठिकाणी मिळाली होती परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मधल्या काळामध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढला चंद्रकांत जाधवांना देखील कोविड झालं घरच्यांना सगळ्यांना कोविड झालं महिनाभर ते दवाखान्यामध्ये ॲडमिट होते त्यानंतर ते दवाखान्यातून बाहेर पडले पुन्हा एकदा लोकांची सेवा करू लागले त्यानंतर पोस्ट कोविड इफेक्टमुळं त्यांचं एक छोटंसं ऑपरेशन करण्याची वेळ दुर्दैवानं त्या ठिकाणी आली मुंबईमध्ये ज्यावेळी हे ऑपरेशन झालं त्यावेळी मी त्यांना फोनवरनं सांगितलं की अण्णा तुम्ही येऊ नका एक महिनाभर मुंबईमध्ये थांबा गडबड करू नका कारण की ऑपरेशनमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून थोडं मुंबईमध्ये राहून या परंतु या माणसानं आमचं कुणाचं ऐकलं नाही वहिनींचं ऐकलं नाही आमचं ऐकलं नाही हा माणूस परत लोकांच्या सेवेसाठी पुन्हा रुजू झाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तब्येत बरी नसताना देखील कोविड असेल दोन हजार एकवीसचा पूर असेल या सगळ्या पुरांमध्ये चंद्रकांत जाधव हिरिणीनं लोकांना मदत करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारत होते मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की हा माणूस जर या विश्रांती घेतली असती कदाचित ऑपरेशन झाल्यावर एक महिनाभर तिने सक्त विश्रांती घेतली असती तर कदाचित हा माणूस आमच्यातून निघून गेला नसता हे मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं आहे आणि म्हणून गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या व्यक्तिमत्वानं या शहराच्या विकासाला चालना देण्याची भूमिका स्वीकारली या शहराला विकासात्मक दृष्टिकोन घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी केला आणि असा हे कर्तृत्वान माणूस अर्ध्यावर आपल्याला सोडून आज दुर्दैवानं आपल्यातून या ठिकाणी निघून गेला ही पोटनिवडणूक लागायच्या आधी ज्यावेळी शोकसभा या ठिकाणी झाली सर्वपक्षीय शोकसभा होती त्या सर्वपक्षीय शोकसभेमध्ये सर्वच पक्षांनी सांगितलं की अण्णांच्या पश्चात या ठिकाणी जयश्रीताईंना उमेदवारी द्या आणि म्हणून महाविकास आघाडी सरकार म्हणून सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार या राज्यामध्ये काम करते आणि म्हणून राज्यामध्ये निर्णय झाला की महाविकास आघाडी सरकार म्हणून काँग्रेस या ठिकाणी ही निवडणूक लढवेल आणि मला मनापासून शिवसेने या ठिकाणी द्यायचे आहेत की त्यांनी मोठ्या दाखवून यासाठी पुढाकार या ठिकाणी घेतला आणि खऱ्या अर्थ महाविकास आघाडी अभेद आहे महाविकास आघाडीमध्ये कोण काय करू शकत नाही दाखवून देण्याची संधी येणाऱ्या बारा तारखेला आपल्याला या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मी देवेंद्रजी फडणवीस आदरणीय चंद्रकांत दादा या दोघांना वैयक्तिक जाऊन भेटलो त्यांना कल्पना दिली की बाबा आम्ही या ठिकाणी या जयश्री ताईंना उमेदवारी देतोय तुम्ही बिनविरोध करा परंतु काही अनुकूलता त्यांची थोडीफार पहिल्या बैठकीमध्ये होती परंतु नंतर उत्तर प्रदेशचा निकाल लागला आणि मग हा उत्साह जयंत पाटील साहेब उन्मादामध्ये तयार झाला भाजपचा एक वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी वातावरण आहे असं त्यांना वाटू लागलं आणि म्हणून ही निवडणूक त्यांनी लादलेली आहे ही महाविकास आघाडीनं लादलेली नाही स्पष्ट स्पष्टात आलो आणि आमची गैरसोय झाली आता भाजपची एवढी वाईट परिस्थिती आहे की तीन लाख लोक महाराष्ट्रातनं त्यांना आणावे लागतात इथं प्रचार करायला याच्यासारखं दुर्दैव या ठिकाणी कुठलं नाही एका भगिनीला हरवायसाठी तीन लाख लोक या तारारणीच्या भूमीमध्ये येतात आणि आपण हे सहन करायचं का हा निर्णय येणाऱ्या बारा तारखेला आपल्याला घ्यावा लागणार आहे हे आपण सहन करणार आहोत का ही भूमिका कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने येणाऱ्या भविष्यकाळ या ठिकाणी घ्यावी लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण सांगतो शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामी कोल्हापूर या ठिकाणी म्हणतो आणि तारा राणीच्या भूमीतून पहिली महिला आमदार करण्याची संधी आता आपल्याला आलेली आहे ती संधी दौडून चालणार नाही या कोल्हापूर शहरातून महिला आमदार कधी झाली नव्हती आज जयश्रीताईंच्या रूपानं ज्या जयश्रीताईंनी पाच वर्ष नगरसेविका म्हणून चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या वर्णामध्ये केलं आठ दहा कोटीची कामं सम्राटनगर या वॉर्डामध्ये त्यांनी प्रामुख्याने या ठिकाणी केली आज अनुभव त्यांच्या पाठीमाग आहे पाच वर्ष महापालिकेमध्ये काम करण्याचा त्यांना अण्णांच्या साठी म्हणून अण्णाने केलेलं कार्य असेल अण्णाने केलेलं पुण्य असेल मग फुटबॉल साठी असेल वेगवेगळ्या क्षेत्रासाठी या कोल्हापूरमध्ये केलेलं कार्य आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही कोल्हापूरच्या मातीचा सुगंध काय कोल्हापूरच्या मातीचा स्वाभिमान काय हे दाखवायची वेळ आता आपल्याला आली आहे एक भगिनी नवऱ्याचं दुःख विसरून आज आपल्या दारा दारादारामध्ये या ठिकाणी येते काय सांगते अडीच वर्ष जे माझ्या नवऱ्यानं काम केलं ते राहिलेलं काम मला पूर्ण करायचं आहे या कोल्हापूर शहराला पुढं घेऊन जायचं आहे ही भूमिका घेऊन बहिणीच्या नात्याने ही आज आपल्या पुढं भगिनी येत असेल तर आपली नैतिक जबाबदाऱ्या या बहिणीला आधार देण्याची या बहिणीला सहकार्य करण्याची आणि त्यामध्ये कोल्हापूरकर कुठेही कमी पडणार नाहीत हा विश्वास आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला पाहिजे कोल्हापूरकर कुठेही कमी पडणार नाहीत हा कोल्हापूर स्वाभिमानी आहे हा कोल्हापूर एकदा ठरवलं की या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही हे अनेक वेळा या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि या शहरामध्ये जे घडतं ते महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घडतं इतिहास या ठिकाणी आहे आणि म्हणून या शहरातला स्वाभिमान ही लढाई आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी नाही ही लढाई आता भाजप विरुद्ध कोल्हापूरची स्वाभिमानी जनता अशी लढाई आहे आता ही निवडणूक थोरात साहेब आमच्या हातुमाच्या हातात राहिलेली नाही ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे ही जनतेची निवडणूक आहे जनतेचा आवाज जयश्री माध्यमातून या विधान मध्ये पोचणार आहे आणि तो आवाज पोचवायचा असेल तर येणाऱ्या बारा तारखेला आपल्याला हलगर्जी करा करून या ठिकाणी चालणार नाही कोण काय म्हणतं याच्यावर विचार करू नका आता निवडणूक जयश्री सगळेजण जयश्री त्यांच्यावर बोलत नाहीत जे थे उड़ते थे ने। ते उठतोय ते बंटी पाटलावर या ठिकाणी बोलतोय बोलायला हरकत नाही बोलू देत माझी सर्व लोकांना विनंती आहे आपण संयमाने ही लढाई या ठिकाणी लढूया आपल्याला ध्येय गाठायचंय ते मताद्वारे ध्येय या ठिकाणी गाठायचं आहे कोण काय म्हणते त्याच्याकडे लक्ष नेता आपण फक्त बारा तारीख लक्षात ठेवली पाहिजे या बारा तारखेला महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एक निर्णय होणार आहे की महाविकास आघाडीची एकजूट या राज्याच्या विकासासाठी या ठिकाणी कारणीभूत आहे या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी येणाऱ्या बारा तारखेला या ठिकाणी येणार आहे अजून भरपूर सभा होणार आहेत त्यावेळी मी बोले ना आज नेते मंडळी आलेले आहेत त्यांचं ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता आदरणीय थोरात साहेब जयंत पाटील साहेब उदय सामंत साहेब मालोजीराजे छत्रपती ही सगळी मंडळी आज या सभेला उपस्थित राहिली त्याबद्दल जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष नात्यानं मनापासून या सगळ्या मंडळींचं स्वागत करतो आणि पुढचे दहा दिवस आपल्याला फिल्डिंग टाईट ठेवायचे गोल आपल्यावर नाही विरोधकांच्यावर गोल करायचा आहे हे आपण लक्षात या ठिकाणी लक्षा ठेवा आणि आजपासून ध्येयाने बाहेर पडा पेटून उठा हा कोल्हापूर स्वाभिमानी जनतेचा कोल्हापूर आहे हा कोल्हापूर कुणाचा ऐकत नाही आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करणार बाहेरच्या येऊन आम्हाला सांगू नये शिकवू नये कोल्हापूरचा स्वाभिमान दाखवण्याची वेळ येणारा बारा तारखेला आलेली आहे आणि ती आपण दौडू नका एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब